ही त्रुटी आपल्या ह्या विजयामध्ये राहून गेली. आता विजयनगरच्या बद्दल सांगतात की हरिहर आणि बुक्क दोघांनाही मुसलमान केलं होतं, त्यांना विद्यारण्यांनी परत हिंदू करून घेतलं. पण पुढं असं आढळतंय का की तो विचार डोळ्यापुढे ठेवून त्याप्रमाणे पुन्हा एकदा सगळा समाज आपला स्वधर्मात आणण्याची काही प्रक्रिया प्रोसेस सुरू झालेली दिसते का? हा एक महत्त्वाचा सांस्कृतिक दोष आपल्या संपूर्ण याच्यामध्ये दिसतो. दुसरा जो दोष आहे तो ज्याला आपण राष्ट्राभिमान देशाभिमान म्हणतो की त्याची जाणीव, म्हणजे धार्मिकदृष्ट्या आपण सगळे आहोत, व्यक्तिगत पातळीवरती सगळे हिंदू आहोत, पण समाज म्हणून एक सामूहिक जाणीव ज्याला म्हणतो आपण की जी आज त्या मनाने खूप प्रकर्षाने आहे, तर त्या प्रकारची जाणीव ही आपल्याला ह्या मध्ययुगीन याच्यामध्ये दिसत नाही. हे तुम्हाला आम्हाला असा प्रश्न पडतो की अरे हे काय आहे. जेव्हा औरंगजेब राजस्थानात उतरला त्याने मोठ्या प्रमाणात देवळं फोडली. मी जवळजवळ काहीतरी 400-425 देवळं त्या एका स्वारीत म्हणजे महाराष्ट्रात येण्यापूर्वी. आता त्याच्या सैन्यामध्ये इतके राजपूत सरदार होते, त्यांच्या डोळ्या देखत देवळं फुटतायत. पण त्यातला कोणीतरी असा उभा राहिलाय का? किंवा दक्षिणेत आपण पाहिलं तो आदिलशहाच्याकडनं अफजल खान येतोय, येताना देवळं फोडत येतोय, त्याच्या सैन्यात मराठे सरदार आहेत. त्यांच्या डोळ्या देखत म्हणजे परम, त्याला वासुदेव शास्त्री खरे म्हणतात परमत सहिष्णुता हा गुण म्हणायचा का विकृती म्हणायची, पण परचक्र सहिष्णुता. आणि त्या परचक्राला मदत करणं राज्याभिमान आहे, पण देशाभिमान आहे का? फार मोठा फरक आहे. कारण ज्या वेळेला ही शिवशाही देखील सगळी उभी होती, पण जी शिवशाही ज्यांच्या रक्तात आहे नात्यात आहे असे सरदार निजामाकडे होते, म्हणजे मोगलांकडे म्हणायचे ते, टिपूकडे हैदरकडे होते, इंग्रजांकडे होते इंग्रजांच्या पलटणीमध्ये. तुम्हाला असा इंग्रज आढळतो का की रुसलाय? शेवटी ती माणसंच आहेत ना. रागवलाय आणि तो तिथून निघालाय आणि मराठ्यांना येऊन मिळालाय. दाखवा मला. ह्याला मी राष्ट्राभिमान किंवा देशाभिमान ज्याला आपण म्हणतो की तो तिथून तुम्हाला दिसत नाही. आणि खरेच सांगतात त्याप्रमाणे ह्या राज्याचा तिसरा सगळ्यात महत्त्वाचा दोष तो म्हणजे मराठी राज्य हे व्यक्ती प्रधान होतं आणि इंग्रज संस्था प्रधान होतं. व्यक्ती प्रधान राज्याचा दुर्गुण काय? तर जोपर्यंत एखादा कर्तबगार माणूस चालवतोय तोपर्यंत त्याचा एक उत्कर्ष दिसतो. आणि त्याच्यातला दुसरा दुर्गुण काय व्यक्ती प्रधान त्याचा? तो म्हणजे घराणेशाही. मग माझा मुलगा होणार, मग माझ्या मुलाचा मुलगा होणार. तर आत्तापर्यंतच्या जगाच्या इतिहासातच माझ्या पोटी देखील कर्तबगार माणूस निघेल, त्याच्या पोटी देखील कर्तबगार माणूस निघेल असं फार अपघाताने 2-3 पिढ्यांपुरतं घडलं तर हा नियम नाही आहे, ही लॉटरी आहे. कारण ते व्यक्तिप्रधान राहतं. त्यामुळे ते व्यक्तिप्रधान राहिल्यामुळं तो इतका मोठा दोष आहे की आपल्या समाजामध्ये वासुदेव शास्त्री खरे म्हणतात ती त्यांनी लिहिलेली जी प्रस्तावना आहे केळकरांच्या पुस्तकाला ती कोरली पाहिजे, भिनली पाहिजे तुमच्या आमच्या रक्तात जर आम्हाला इतिहास समजून घ्यायचा असेल तर.
की चार लोकांनी एकत्र येऊन संस्था स्वरूपात काम करायचं आहे, म्हणजे चार लोकांनी एकत्र निर्णय घ्यायचे आहेत आणि ते निश्चयपूर्वक दीर्घकाळ चालवायचं आहे, हा आमचा राष्ट्रीय स्वभावच नाही. इतका मोठा दुर्गुण आणि त्याच्यामुळं दुसऱ्या बाजूला इंग्रज बघा, हे शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी जॉईंट स्टॉक कंपनी काढून ते इथं आलेत. तर संस्थात्मक पद्धतीने कामकाज करणारी ही माणसं आणि ही व्यक्तिप्रधान, तर ह्या दोन प्रकारच्या व्यवस्थांमधला जर संघर्ष झाला तर काय होणार? तिसरा महत्वाचा भाग की ह्या मराठी राज्याला एक संगता कधीच आली नाही. विस्तार झाला, खूप मोठा आहे, पण ऍट एनी गिव्हन टाइम इन हिस्ट्री की टोटल फोर्स किती उभा राहू शकत होता तर तो कमीच पडायचा. ओव्हरऑल वेट होतं, पण असा एकही प्रसंग आढळणार नाही की बाळासाहेबांनी मला दुरुस्त करावं, पानिपतावर सुद्धा नाही, की सगळं मराठा महामंडळ नागपूरकर भोसले होते बाळासाहेब नाही. तर हे लक्षात घेतलं पाहिजे की संपूर्ण मराठा महामंडळाची इतकी वेगवेगळ्या स्तरीय निर्णय प्रक्रिया होती की हे छत्रपतींचे सरदार, हे पेशव्यांचे सरदार, हे या सरदाराचे कारभारी, तर अशा प्रकारचं अत्यंत निर्णय प्रक्रियेच्या दृष्टिकोनातून ज्याला एकसूत्रपणा असेल अशी व्यवस्था नव्हती. त्यामुळे वरवर बघायला इतक्या कोटीचा महसूल, सगळ्यांची बेरीज केली तर इतक्या हजाराचं घोडदळ, इतकं पायदळ, पण जर कोणत्या एका रणांगणात एका निश्चयाने उतरवायचं म्हणलं तर किती उतरू शकत होता पण? हे वास्तव आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे आहे. आणि हे शक्य होतं का? नाहीये. कारण नेहमी असा प्रश्न विचारायचं, होय हैदरच्या काळामध्ये माधवरावांनी ज्या पद्धतीने त्याला बढवला, त्याच्यानंतर टिपूने जे शिकलं, टिपूने अशा प्रकारचं सुनियंत्रित आणि शक्तिमान राज्य निर्माण केलं, मराठ्यांचं वेटच एवढं होतं, पण तरी देखील तो निजाम, टिपू आणि इंग्रज तिघांना मिळून जुमानत नव्हता. छोटा असेल तो, पण त्याची ताकद त्याला पंच होता. तो पंच आमच्यामध्ये कधीच राहिला नाही. त्यामुळं जेव्हा संधी असते इतिहासामध्ये, इतिहास तुम्हाला ज्याला विंडो ऑफ ऑपॉर्च्युनिटी म्हणतो ती फार लहान असते. त्या झटक्यातच ते निर्णय घ्यायचे असतात. 47 साली एक विंडो ऑफ ऑपॉर्च्युनिटी आली होती, धडाधड काही करायचं, ती जर सटकली हातातली तर ते त्यावेळेला सहज होणारं काम नंतर अवघड होऊन बसतं. तशी एक विंडो ऑफ ऑपॉर्च्युनिटी मराठ्यांना पण मिळाली होती. त्यांनी शत्रू जिवंत ठेवायला नको होते. उत्तर भारताचा विस्तार हा करणं अतिशय जरुरीचं होतं, व्हॅक्युम निर्माण झाला होता, पण तो करत असतानाच आपल्या पोटाशी निजाम आणि हैदर त्याचं कारण इंटरनल सगळी भांडणं. कारण प्रत्येक ठिकाणी संपूर्ण शिवशाहीला जर कशाने ग्रासलं असेल जन्मापासून, ते गृहकलहाने. कारण व्यक्तिप्रधान व्यवस्थेमधला सगळ्यात मोठा जर शाप काही असेल तर तो गृहकलह. वारसदार कोण? छत्रपती कोण? पेशवा कोण? मग दाभाडेंच्या घरात प्रमुख कोण होणार? गायकवाडांच्या घरात कोण होणार? होळकरांच्या घरात कोण होणार? शिंदे? प्रत्येक ठिकाणी हा जो गृहकलह आहे
तो तुम्हाला तो वाचला पाहिजे आहे की तो देखील तुम्हाला आतून कसा पोखरत असतो पूर्णपणाने. हा एक फार मोठा दोष होता. अजून एक, जसं मी तुम्हाला आता टिपूच्या उदाहरणाने दाखवलं की जर सुनियंत्रित नेतृत्व असेल तर टणकपणा निर्माण होतो. तो टणकपणा आपण गमावला. जसं मी तुम्हाला म्हटलं की एक सांस्कृतिक विजयात रूपांतर करण्याचं ती प्रतिभा, तो विचारच कोणाला सुचला नाही. तसा दुसरा विचार जो त्यातल्या त्यात देखील शक्य होता की ते धर्माचं एवढं काय अवघड असतं धर्मात बदल करणं, पण ही गोष्ट शक्य होती. ती म्हणजे आपल्याबरोबर एवढा मोठा राज्य विस्तार होत असताना तिथल्या स्थानिक हिंदूंना आपल्या बरोबर घेणार, ज्याला आपण व्यावहारिक शानपणाच्या पातळीवर देखील महत्व आहे. जर मोगल राजपुतांना बरोबर घेऊन जाऊ शकतात ते आलेच नसते असं म्हणून चालणार नाही. राजपुतांना देखील मराठे मुख्य कारभारी झाल्यानंतर या हिंदुस्थानच्या राजकारणामध्ये त्यांना जर स्थान दिलं गेलं असतं, जाटांनी मदत देऊ केली होती पानिपतच्या वेळेला, पण सत्तेचा थोडासा देखील सहभाग न देता तुम्ही जर कोणाकडनं काही मागणार असाल तर मराठे द्यायला तयार नव्हते हो. सगळेजण मला काय मिळणार हे सगळं बघणारीच लोक होती सगळी, कारण तो मनुष्य स्वभाव आहे. तो जाटही म्हणणार की आम्हालाही काहीतरी द्या. आम्ही जाटांना बरोबर घेऊन जाऊ शकलो नाही. आम्ही हैदरचा उदय होण्यापूर्वी देखील दक्षिणेमध्ये म्हैसूर वगैरे राज्यांशी तिथल्या नायकांशी संघर्ष करत होतो. जर असं धोरण राहिलं असतं की तुम्ही आमचं एक सार्वभौमत्व मान्य करा आणि आम्ही तुम्हाला तिथे ठेवू, मी गजाननरावांशी प्रदीर्घ चर्चा केली की हे शक्य होतं का, ते म्हणणे शक्य होतं. पण त्या प्रकारची दूरदृष्टी ही आपल्याला त्या राज्याचा जेव्हा अफाट विस्तार सुरू झाला तो बरोबर तो जो कालखंड आहे त्याच कालखंडामध्ये, म्हणजे काही इतिहासकारांनी मोगलांच्या राज्याला मोगल राजपूत कॉन्फिडरसी असं म्हणलंय. कारण खरंच फार मोठ्या प्रमाणावरती राजपूतांच्या ताकदीवरती ते त्यांची सरकार अवलंबून होतं. तर हेच रिव्हर्स करून, कारण शिवशाही आल्यामुळं काय झालं, धार्मिक छळ थांबला इथपर्यंत बरोबर आहे, अनेक चांगल्या गोष्टी घडल्या, पण शेवटी ह्या एवढ्या मोठ्या खंडात्मक देशामधल्या सगळ्या लोकांना आपलं राज्य आलं असं वाटावं. ठीक आहे, सार्वभौमत्व राहील, कारण स्वाभाविकच आहे की सार्वभौमत्वाची लढाई मराठ्यांनी जिंकली होती, पण त्या सार्वभौमत्वाखाली जर असं सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारं धोरणी त्या त्या ठिकाणच्या प्रस्तावित लोकांना करता येतं का नाही. इंग्रजांना ते नको होतं. इंग्रजांनी टिपूला काढला आणि म्हैसूरच्या ओरिजिनल वडियाराला आणून बसवला. आम्हाला देखील अशा प्रकारे आपल्याला अनुकूल पण अशा प्रकारचं एक व्यवस्था सगळ्यांना बरोबर घेऊन करता आली का, तर ती करता आली नाही. हा एक फार मोठा दोष राहिला. त्यामुळं पानिपतला आपला पराभव झाला म्हणून आपले दोष निर्माण नाही झाले, आपल्यात प्रचंड दोष होते म्हणून पानिपतवर आपण हरलो, हे ऐतिहासिक सत्य आहे. त्याच्यामधला एक महाप्रचंड दोष विजय, मी म्हणलं ना विजय सुद्धा पचवावा लागतो, कारण विजय देखील क्षणिक असतो, तो देखील दीर्घकाळ टिकत नाही.
तुम्हाला परत परत गाड घ्यावा लागतो. तुम्ही मागे सेंचुरी मारली असती तरी देखील फाजील आत्मविश्वास मराठ्यांना नुकतीच उदगीरची लढाई जिंकलेली आणि आपण हरू तोपर्यंत मराठे हरलेच नव्हते आणि औरंगजेबाला हरवलंय हो. हा तर आपल्या डोक्यात काय की आपण काल औरंगजेबाला पालथा केलाय त्यामुळे आपण हरू तेव्हा जिंकण्यासाठी जी काळजी घ्यायची असते ती काळजी आम्ही घेतली का? त्या प्रकारचं नेतृत्व आमचं होतं का? लष्करी यंत्रणा त्याचं संघटन त्याच्यात आपण काही सुधारणा केल्या का? शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे तंत्र जी धोरणं यशस्वी ठरली असतील ती परत पुढे नव्याने शत्रूसमोर त्या नव्या शत्रूची मर्मस्थानं बलस्थानं जाणून घेऊन त्यात काही आपण बदल केले का? आपण काही सुधारणा